महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी अवॉर्ड सातारा ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. विशेषतः ग्रामीण भागात या संस्थेचं काम जोमानं सुरू आहे. या संस्थेच्या कामाची पद्धती, कामातील आव्हाने, यशस्वी प्रकल्प याची माहिती घेण्यासाठी साताऱ्यातील जकातवाडीमधील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात MSW प्रथम वर्ष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली. सचिव संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट नीलिमा कदम यांनी संस्थेची वाटचाल कशी होती याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. आम्ही अगदी सुरुवातीला एका संस्थेमध्ये काम पण करायचो. तिथलं आम्हाला 300 रुपये मानधन मिळायचं. मग तिथलं काम करायचं आणि सुट्टीच्या दिवशी मग आमच्या संस्थेचं काम करायचं. ते 300 रुपये आहेत ते पण आम्ही आमच्या संस्थेच्या कामासाठी खर्च घालायचो. आणि मग अशी सांगितलं त्याप्रमाणे की आमच्यामधले काही विद्यार्थी बाहेर जॉब पण करायचे आणि त्यांचा येणारा पगार तो आहे त्यातला काही रक्कम ते कुटुंबासाठी वापरायचे आणि काही रक्कम संस्थेच्या डेव्हलपमेंटसाठी वापरायचे. संस्थेच्या सदस्यांनी संस्था कशा प्रकारे काम करते याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. सुरुवातीला संस्थेविषयी माहिती सांगते. आपल्या संस्थेचं नाव आहे अवॉर्ड, अवॉर्ड ऑर्गनायझेशन. अवॉर्डच्या नावामध्ये संस्थेच्या बऱ्यापैकी उद्देश क्लिअर होत आहे. ॲक्शन फॉर वुमेन्स अँड रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे महिला व ग्रामीण विकास कृती संस्था, हा मराठीत आपल्या संस्थेच्या नावाचा अर्थ आहे. भविष्यात समाजकार्यात सक्रिय सहभाग घेणार असल्यानं अवॉर्डमधील तज्ज्ञांकडून मिळालेलं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे असं मनोगत यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. आभारी आहोत.